नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आता कच्च्या कैऱ्या मिळत आहेत तर त्याचं आपण विविध पदार्थ बनवतो लोणचं बनवतो लुंजी बनवतो तर आज मी कैरीपासून गुळांबा बनवत आहे वर्षभर टिकतो खूप चवदार गोड आंबट चवीचा असल्याने रोजच्या जेवणातली आपली लज्जतही वाढवतो तर बघूया रेसिपी या ठिकाणी या कच्च्या कैऱ्या साधारण सातशे ग्रॅम आहेत ह्या एक किलोलाही थोड्या कमी आहेत तर मी या सर्वप्रथम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहेत कारण मार्केटमधनं आपण आणल्यावर त्याला थोडंसं चीक असतो तर तो, तो स्वच्छ धुवून घे मगच त्याचा वापर केला पाहिजे तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका सुती रुमालावर ठेवून पुसून घ्यायचे आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी वापरू शकतात ही गावरण कैरी आहे तर सर्वप्रथम कैरीच्यावरचा हा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि कैरीचे सालसुद्धा काढून घ्यायचे आहे मार्केटमध्ये अनेक जातीची आपल्याला कैरीचे प्रकार पाहायला मिळतात तर राजापुरी कैरी जी असते त्याला जास्त गूळ लागत नाही कारण ती मुळताच थोडीशी गोड असते परंतु कोणतीही कैरीचा गुळ आंबा हा टेस्टीस लागतो तर सर्व कैऱ्यांची अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे आहे जेवढी कैरी घेतली तेवढंच आपण गुळ घ्यायचा आहे कैरी किसून घेतल्यानंतर मी ती वाटीने मोजून घेतली होती तेवढ्याच प्रमाणात मी गूळ घेत आहेत तोसुद्धा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन विरगळेल कैरीचे अशा किसनीच्या साह्याने किसून घ्यायचे आहे गोल गोल फिरवूनही कैरी किसून घ्यायची जेणेकरून हा जो मधला कैरीचा कोय आहे ते आपल्याला बाजूला टाकता येईल व्यवस्थित किसलं जाईल अशाच पद्धतीने मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे त्यानंतर कढई गॅसवर तापायला ठेवलेली आहे त्यात घ्यायचा एक चमचाभर तूप तूप काही जास्त वापरायची गरज नाही या ठिकाणी फक्त एक चमचाभरच तूप आहे तेही गावरान तूप घेतलंय तेलाचा वापर अजिबात करू नका तूप वितळल्यावर घालायचे आहे दोन लवंग आणि छोटासा दालचिनीचा तुकडा दालचिनी दालचिन आणि लवंगमुळे गुळ आंब्याला खूप छान स्वाद येतो आणि घालायची आहे ही किसलेली कैरी तर सर्व कैरी मी कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि आता तीन ते चार मिनटं या तुपावर छान परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच आहे खूप हाय फ्लेमवर शिजवायची आहे त्यानंतर कापून घेतलेला हा गूळ घालायचा आहे या ठिकाणी तुम्ही साखरचा सुद्धा वापर करू शकतात पूर्णपणे किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर असाही तुम्ही वापरू शकतात तर एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे हा गूळ हा व्यवस्थित वितळला पाहिजे ह्यामध्ये तोपर्यंत छान हलवून असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे हो परंतु ह्यावर झाकण मात्र अजिबात ठेवायचं नाही आहे झाकण ठेवून कैरी वाफवल्यामुळे वाफेचं पाणी त्यात पडून ती खराब होण्याची शक्यता असते गूळ पूर्णपणे वितळला आहेत किंचित मीठ घालायचं आहे कडाचा पदार्थ आहेत आणि किंचित मीठ घातल्याने अतिशय छान बॅलन्सिंग होतं टेस्ट कैरी ही छान शिजली आहे गुळामध्ये आणि आता घालायचं आहे एक चमचा भर इलायची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर पाच मिनट शिजू द्यायचं आहे हे खूप रसरशीत बनला आहे आणि चाकाकीसुद्धा आली आहे आता गॅस बंद करायचा आहे हा आपला गुळांबा रेडी आहे काचेच्या बरणीमध्ये फ्रीजच्या बाहेरसुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात एक वर्षभर तरी याला बुरशी लागणार नाही खराब होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग